नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला, लिहायला, वाचायला अगदी सोप्या मराठी भाषेतून. आज आपला लेक्चर आहे शूट. कारण बऱ्याच वेळा यूट्यूबवर मराठी माध्यमातून किंवा इंग्लिश माध्यमातून शिकणारी आपली महाराष्ट्रीयन मुलं जेव्हा इंग्रजी कसं शिकायचं किंवा एखादा मॉडल त्यांना समजून घ्यायचा असतो, जेव्हा सर्च करतात, सगळे व्हिडिओज येतात ते हिंदीमध्ये, कारण मराठीमधून खूप कमी जण प्रयत्न करतात. जो खास करून मॉडल कसे, जसं शूट आहे, सो शूट कसा समजून दिला पाहिजे. आता हिंदी भाषेतून जेव्हा तुम्ही ऐकता, त्यावेळी कुठेतरी हिंदी भाषा लगेच तिचं आकलन होणं आपल्यासाठी थोडंसं अवघड असतं. ठीक आहे, आपण 70-80% समजू शकतो, प्रत्येक गोष्ट समजू शकत नाही. ओके, सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शूटबद्दल सगळी माहिती मिळून देणार आहे. शूट, मग तुम्ही ते पुस्तकामध्ये किंवा इंग्लिश न्यूजपेपरमध्ये वाचत असाल, तुम्हाला त्याचं मिनिंग लावता येईल. आणि हो, तुम्हाला शूटचं कुठलाही उपयोग या व्हिडिओनंतर, या लेक्चरनंतर करता येईल. सो वळूया. बघा, शूट हा एक मॉडल आहे. मॉडल म्हणजे काय? तर असा शब्द, ऑक्झिलरी व्हर्ब, ज्याचं स्वतःचं एक मिनिंग असतं, जो वापरल्यानंतर त्या वाक्यामध्ये तो स्वतःचं काहीतरी मिनिंग देतो. जसं ह्याचं जनरली आपण मिनिंग घेतो पाहिजे, हवस, म्हणजे एक प्रकारे सजेशन देतं. काय देतं? सजेशन. सो जेव्हा आपण शूड वापरतो कुठल्याही आपल्या वाक्यामध्ये, तेव्हा आपण ते सजेस्ट करतोय समोरच्या व्यक्तीला. ओके, जसं आता मी एक पहिलं वाक्य लिहिलं आहे, जे जनरल वाक्य असतं, इथे मी शूड वापरलं आहे आणि ही आपली क्रिया आहे. लक्षात घ्या, मेन व्हर्ब आपण म्हणतो. एक लक्षात घ्यायचं, मुख्य क्रिया असायलाच पाहिजे. जसं स्टडी म्हणजे अभ्यास करणे, हा शूड हा काही क्रिया नाही, हा फक्त त्या क्रियेला मूड देईल. जसं यू शूड स्टडी म्हणजे तू अभ्यास करायला पाहिजेस. ओके, लाईक युअर एक्झाम इज कमिंग अप, सो यू शूड स्टडी. बरोबर, यू शूड वेअर हेल्मेट, तू हेल्मेट घालायला पाहिजेस वाईल रायडिंग. सो तुम्हाला जेव्हा कोणाला काही सजेस्ट करायचं असतं, तुम्ही शूड वापरायचं आहे. लक्षात आलं? या ठिकाणी शूड हा मॉडल ऑक्झिलरी आहे, म्हणजे हा ऑक्झिलरी व्हर्ब आहे. लक्षात आलं का? आता मी बऱ्याच जणांना बघितलं, इथपर्यंत सगळ्यांना माहिती असतं, पण जेव्हा शूडला बी लागतं, त्यावेळी नेमके मिनिंग्स काय होतं ते बऱ्याच जणांना कळत नाही. त्याचं कारण, त्यांना हेच कळत नाही की बी नेमका काय रोल प्ले करतो आहे त्या वाक्यामध्ये. सो बघा, आता इथे तुम्हाला ना शूडला बी तीन ठिकाणी दिसेल. इथे शूडला बी लागलाय, इथे शूडला बी लागलाय, आणि इथे शूडला बी लागलाय. आता या तिन्ही केसेसमध्ये बीचा जो रोल आहे तो काय आहे? सो बघा, पहिलं इथे जसं मी म्हटलं, कुठल्याही वाक्यात क्रिया असायलाच पाहिजे. आता ह्या वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल ना, ही शूड बी इन द ऑफिस, तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला अशी क्रिया कुठली दिसते का? जसं इथे स्टडी आहे, कम, गो, इट. ॲक्च्युली हा जो बी आहे ना, हाच इथे मेन व्हर्ब आहे आणि हा इथे ऑक्झिलरी व्हर्ब आहे. तुम्ही म्हणणार, मग बीचा अर्थ काय? तर बी म्हणजे असणे, असणे, अवस्था, असण्याची अवस्था दाखवतो बी हा क्रियापद. जसं आता इथे तुम्ही जेव्हा वाक्य म्हणाल, ही शूड बी इन द ऑफिस, तेव्हा तुम्ही त्याचं मिनिंग घ्याल की तो ऑफिसमध्ये असायला पाहिजे. सो जेव्हा तुम्हाला कोणाची पण अवस्था दाखवायची असेल, त्यावेळी तुम्ही जर बी वापरताय, लाईक अरे तू आत्ता खुश असायला पाहिजेस, यू शूड बी हॅपी. तू नाखुश नसायला पाहिजे, दुःखी नसायला पाहिजे, यू शूड नॉट बी सॅड. लक्षात आलं का? सो बी, यू शूड बी इन द कार, तू कारमध्ये असायला पाहिजेस. यू शूड बी इन युअर फॅमिली मेंबर्स, तुझ्या फॅमिली मेंबरच्या सोबत असायला पाहिजेस. सो कुठे असायला पाहिजेस ते तुम्ही बीने सांगताय. हा झाला बीचा एक अर्थ. पण दुसरा बी इथे बघा, या दोन्ही कंडिशन्समध्ये तुम्हाला दिसतं आहे की इथे क्रियापद पनिश आहे, म्हणजे ही तुमची मुख्य क्रिया आहे, म्हणजे हा बी ही तुमची क्रिया नाही आहे. लक्षात आलं का? मग आता इथे हा मिनिंग काय देईल? तर हा इथे शूड जो आहे त्याच्या जोडीला आला आहे. जेव्हा तुम्ही कधीही क्रियापदाचं थर्ड रूप बघता आणि इथे बी लागलेलं असतं, ते पॅसिवची रचना असते. आता पॅसिवची रचना म्हणजे काय? तर बघा, ही जी पहिली दोन वाक्य तुम्ही बघितली ती ॲक्टिवची रचना होती. ॲक्टिवची रचना म्हणजे ही जी क्रिया होती तो हा समोरचा व्यक्तीच करत होता. यू, अभ्यास तू करायला पाहिजेस, म्हणजे करणारा हा आहे. पण पॅसिवमध्ये काय होतं? जी क्रिया असते ती हा पहिला व्यक्ती करत नाही, तर त्याच्यावरती क्रिया होते हे सांगण्याचं जी स्ट्रक्चर असते तिला पॅसिव म्हणतात. जसं ही शूड बी पनिश्ड, पॅसिवमध्ये तुम्हाला थर्ड रूप वापरायचं आहे, हे लक्षात घ्या. जसं ह्याचा मिनिंग तुम्ही लावणार, त्याला शिक्षा करायला पाहिजे, ही शूड बी पनिश्ड.
लक्षात आलं. सो तुम्ही कधीही जेव्हा शूडला बी लावून क्रियेचं थर्ड फॉर्म बोलाल ना, त्यावेळी तुम्ही त्याचं मिनिंग घ्यायचं ती क्रिया व्हायला पाहिजे. लक्षात आलं. जसं मी म्हणलं प्लास्टिक कॅरी बॅग शूड बी बॅन, तर ह्याचा अर्थ प्लास्टिक कॅरी बॅगने कोणाला बॅन नाही केलं पाहिजे, प्लास्टिक कॅरी बॅगला बॅन केलं पाहिजे. लक्षात आलं. यू शूड बी किंवा ही शूड बी चेक्ड ऑन एअरपोर्ट, त्याला एअरपोर्टवर चेक करायला पाहिजे, त्याने नाही चेक करायला पाहिजे. सो ह्या कन्सेप्टचा असं तुम्ही स्ट्रक्चरचा अर्थ लावणार आहात. त्यानंतर बी लावून तुम्हाला आणखीन एक गोष्ट दिसेल, क्रियापदाला आय एन जी लावलेलं. तसं आता हे बघा, शी शूड बी प्लेईंग इन द गार्डन, ती बागेमध्ये खेळते असं तुम्हाला वाटेल, आय एन जी लागलं आहे. पण लक्षात घ्या, आय एन जी लागलं आहे म्हणजे क्रिया चालू आहे, बरोबर. पण जर नॉर्मल ती क्रिया चालू असती तर तुम्ही म्हटलं असतं शी इज प्लेईंग इन द गार्डन, बरोबर. पण शूड हा मॉडल देतो, ह्याने अर्थ असा होतो आहे की तिने बागेत खेळत असायला पाहिजे. ओके, ह्यावेळी आता संध्याकाळचे 5 वाजले, ती टी व्ही बघते आणि मला असं वाटते शी शूड बी प्लेईंग. लक्षात आलं का? तुम्हाला जेव्हा असं वाटतं की ही गोष्ट व्हायला पाहिजे, त्यावेळी तुम्ही ही रचना वापरणार आहात. सो आय एम शुअर तुमच्या बीचे कन्फ्युजन दूर झाले असतील, आणि हे बीचे कन्फ्युजन दूर होण्यासाठी तुम्हाला क्रिया समजून घ्यावी लागणार त्याच्या जोडीला आलेली, तेव्हाच तुम्हाला कळेल. जेव्हा बी मुख्यच क्रियापदाच्या रोलमध्ये आहे तेव्हा त्या ॲक्टिवचं वाक्य त्याचा अर्थ असणे आहे. पण बी आलं आहे आणि क्रियापदाचं थर्ड रूप दिसतं आहे तर ते पॅसिव्हची रचना आहे. लक्षात आलं. सॉरी, पुढचं शूड अजून एका सोबतीला येतो आणि ते म्हणजे हॅवच्या जोडीला. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हॅवचा रूल समजून घ्यावा लागेल. हॅव पुन्हा दोन पद्धतीने वापरता येतं, एक मुख्य क्रियापद आणि एक सहकारी क्रियापद. ओके, तसं आता इथे बघा, शी शूड हॅव अ कार. आता इथे हा जो हॅव आहे ना, हा मुख्य क्रियापद आहे. हॅव म्हणजे असणे, आपल्याकडे एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी हॅव वापरतो. जसं जर आपण शूडला काढून टाकलं तर आपण म्हणणार शी हॅव अ कार, तिच्याकडे कार आहे. आता शी हॅव अ कार होत नाही, शी हॅज अ कार होतं. पण जेव्हा मॉडलच्या सोबत येतं तेव्हा हॅव हा बेस वर्डमध्ये येतो, शूड हॅव, शूड हॅज होत नाही. ओके, सो शी शूड हॅव अ कार म्हणजे काय? तर तिच्याकडे कार असायला पाहिजे, आहे का नाही, हा सल्ला आहे तुमचा. शी शूड हॅव अ कार, ही शूड हॅव अ लायसन्स. कसं झालं? त्याकडे लायसन्स असायला पाहिजे. यू शूड हॅव अ बुक, तुझ्याकडे बुक असायला पाहिजे. सो हा इथे शूड हॅव तुम्हाला ती गोष्ट असायला पाहिजे सांगते. ह्या ठिकाणी हा जो हॅव आहे हा मेन वर्ब आहे. हा मेन वर्ब कोण आहे हे समजणं गरजेचं आहे. आता इथे मात्र बघा, आता तुम्ही म्हणणार इथे हॅव हा मेन वर्ब आहे का? तर नाही, मेन वर्ब हा आहे हेल्प्ड, म्हणजे तुमच्या वाक्याची क्रिया ही आहे हेल्प, म्हणजे मदत करणे. मग हा हॅव काय? तर आता हा शूड हॅव हा तुमचा अख्खा ऑक्झलरी वर्ब झाला, सहकारी क्रियापद. ओके, म्हणजे तुमची मुख्य क्रिया झाली हेल्प. पण जेव्हा कधी शूड हॅव अशी रचना येते तर त्याचा अर्थ तुम्ही घेता तिने मदत करायला हवी होती. जेव्हा एखादी गोष्ट झाली नाही आणि तुम्हाला असं वाटतं अरे हे असं व्हायला हवं होतं, बरोबर. यू शूड हॅव गॉन, तू जायला हवा होतास. शी शूड हॅव स्लॅप, ती झोपायला हवी होती. सो जेव्हा कधी तुम्हाला असं म्हणायचं आहे की असं व्हायला हवं होतं, त्यावेळी तुम्ही शूड हॅव आणि क्रियेचं थर्ड रूप वापरता. लक्षात आलं का? आणि जेव्हा कधीही कुठल्याही वाक्याला तुम्हाला पॅसिवमध्ये म्हणायचं असतं, सो शूड हॅव आणि जर त्याला तुम्ही बीन वापरला तर तोच मिनिंग उलटा होईल. जसं आता इथे बघा, शी शूड हॅव बीन हेल्प, वाक्य तेच आहे, शी शूड हॅव हेल्प, शी शूड हॅव बीन हेल्प. पण बीनने काय झालं, हे वाक्य पॅसिव झालं. ओके, पॅसिवमध्ये क्रियेचं थर्ड रूप वापरणं अपेक्षित आहे, कंपल्सरी. लक्षात आलं. सो ह्याचं मिनिंग तुम्ही घेता तिला मदत करायला हवी होती, क्रिया उलटी होते. लक्षात आलं. सो हे तुम्ही जेव्हा समजून घ्याल आणि स्वतः तुम्ही जेव्हा तुमच्या पुस्तकामध्ये अशी वाक्य बघाल त्यावेळी तुम्ही त्याचं मिनिंग लावून घ्याल, त्यावेळी तुम्हाला शूड प्रॉपरली कळेल. तुम्हाला जर हे कळलं असेल किंवा कळत नसेल तर हा व्हिडिओ बघा, वारंवार बघा, तुमच्या पुस्तकातली वाक्य बघा, तिथे शूडचं मिनिंग कसं लावलं हे बघण्याचा प्रयत्न करा. आय एम शुअर शूड तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल. आणि हो, जर कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.